त्यांच्यावर भी त्याच्या माग कोण आहे त्याच्याकडून पोलिसांना नंबर त्यानं हे करून हे उकळून घ्यावं त्याच्याकडून कोण आहे याच्या माग, कारण एक व्यक्ती करू शकत नाही असा इतका मोठा निर्णय ते घेऊ शकत नाही. आणि जी मीडिया म्हणायली ते डोक्यावर परिणाम झालेला आहे ते मीडियाना बोलावं नाही, कारण ते हट्टाकट्टा माणूस आहे. पुढे ते स्वतः त्यानं बयान दिलंय मी काहून हे केले म्हणून. पोलीस शासनाला सहकार्य करावं. पोलीस प्रशासनात जे लहान लहान लेकर आले ते मोर्चात जे गोळा बारूद टाकली ते ना त्याचा जाहीर निषेध करतात आम्ही. कुठं फिरायला रे तुला, फोन बंद करायला. झालं नाही काल जे प्रकार झालेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यासमोर की असा निंदनीय प्रकार झालाय त्याच्याबद्दल सर्वप्रथम आम्ही त्याचा निषेध करतो. हे महापालिकेचं याच्यावर कत्तय अजिबात लक्ष नाही. महापालिकेनं याच्यावर गांभीर्यानं लक्ष द्यावं, प्रशासनानं पोलीस प्रशासन कलेक्टरनं याच्यावर गांभीर्यानं लक्ष देऊन याच्यावर लवकरात लवकर त्या कारवाई झाली पाहिजे. हे याच्या मागचे मास्टर माइंड जे जात आहे त्याच्यावर कारवाई कठोर म्हणजे कठोर कारवाई झाली पाहिजे. फक्त एवढीच आमच्या सर्व कोणाकडे फक्त याचा पाठीमाग कोण आहे याचा फक्त एक प्रशासन पोलीस प्रशासन आणि कलेक्टर साहेबांना आणि सरकारनं याचा कोणपर्यंत कोण आहे करून लवकरात लवकर अन्यथा अन्यथा हे तर फक्त एक झाकी होत, हे तर फक्त झाकी होत. येणार अजून उद्या जर का आम्हाला लवकरात लवकर न्याय जर नाही भेटला तर अख्खा महाराष्ट्र पेटील असं की आंबेडकरी समाज राहणार नाही. एवढं प्रशासनाची तर निष्काळजीपणामुळे हे प्रकरण घडलेलं आहे याबद्दल मी प्रशासनाला जिम्मेदार धरतो. हेच बोलायचं प्रशासनाचं थोडं पण लक्ष नाही. आमचं एवढीच मागणं आहे की प्रशासनाला पोलीस बांधवांना आणि तिकडचे जे अधिकारी आहेत कलेक्टर आहे की बाबा याने केलंय याने कोणाचं ऐकून केलंय हा हे माणूस असा करणारा नाही. त्याने केलं पण असं आणि त्याला माथे फिरू म्हणाले. हे माथे फिरू असता बाबासाहेबांच्या पुतळ्यापाशी काहून गेला? माथे फिरू होता ना ते त्यांना दुसऱ्यासोबत कोणाला मान्य केले? त्याला बाबासाहेबांचा पुतळा बरोबर दिसला कस काय दिसला? तुम्ही माथे फिरू कस काय म्हणाले त्याला? आपण मीडिया आले माथे फिरू म्हणाले त्याला? काल मी न्यूज बघितल्या माथे फिरू न आंबेडकर आपलं आंबेडकर पुतळ्याच्या संविधानाचे तिथं ठेचलं म्हण दगडानं ते माथे फिरू आहे म्हण. आमच्या तर माथे लय सटकलेले कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी. आम्ही कोणता घातवाद करत नाही का ना, फक्त आम्हाला जे आमच्या म्हणजे संविधान काय आपले संविधान काय सगळा देश चालतोय. संविधान केवळ आमच्यासाठी नाही सगळ्या भारतीयांसाठी आहे. आमच्या लढ्यामध्ये सगळ्या भारतीयांनी बी सामील हो, परमणी करायला बी